त्यांचा एकनिष्ठ नेता जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिला होता, तो आपला गेला आहे. आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूरसाठी अत्यंत ही वाईट घटना झाली. आणि एकंदरीत त्यांचं कामकाज पाहिलं तर ते एका सरळ दिशेने सातत्याने होत राहिलं. आणि कुठली आपली निष्ठा जिथं पाहिजे तिथं ते ठेवली, त्यामुळे त्याचं महत्त्व आहे. आपल्याशी अतिशय घनिष्ठ मैत्री होती. या निवडणुकीच्या दरम्यान खूप भेटीगाठी झाल्या. भाजींची जो बरेच वर्षापासून 35-40 वर्षापासून मैत्री वाढत गेली आणि ती दृढच होत गेली. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पी एन साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत. गेले 40 वर्ष या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आदरणीय पी एन साहेबांचं मोठं कार्य आज कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवलेलं आहे. आमच्या सर्वांनाच त्यांचं नेहमी मार्गदर्शन राहिलेलं आहे. सहकार असेल, राजकीय असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम कार्य हे आज कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवलं. आज दुर्दैवानं ही घटना जी घडली किंवा दुर्दैवानं आपल्यामध्ये आदरणीय पी एन साहेब नाही आहेत, हिचं दुःख आज आमच्या हजारो लाखो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. काँग्रेस पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आम्ही सर्वच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय पी एन साहेबांना श्रद्धांजली मनापासून अर्पण करतो. नक्कीच, या 5 वर्षामध्ये आदरणीय पी एन साहेब आमच्या बरोबर विधिमंडळामध्ये असताना त्यांचं नेहमीच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मार्गदर्शन असायचं. अनेक लोकांना ते सल्लागार म्हणून पुढे यायचे. आम्हा सगळ्यांनाच एक आदर्श म्हणून व्यक्तिमत्व आदरणीय पी एन साहेबांचं होतं. आम्ही कधीच आदरणीय पी एन साहेबांना विसरू शकणार नाही ही परिस्थिती आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण अनुभव. कैलासवासी पी एन पाटील साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. छत्रपती घराण्याचं आणि पी एन साहेबांचे घनिष्ठ संबंध होते, घनिष्ठ नातं होतं त्यांचं. आमच्यासाठी तो फार मोठा नुकसान आहे आणि आमच्या बरोबर सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान आहे. मला आवर्जून या प्रसंगी सांगायचं आहे की त्यांच्या निवडणुकीत सुद्धा जेवढा प्रचार त्यांनी केला नाही स्वतःच्या प्रचारासाठी, पण तेवढाच प्रचारासाठी त्याच्यापेक्षाही जास्त म्हणा त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण घर त्यांचं हे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी बाहेर पडलं होतं. म्हणजे किती छत्रपती घराण्याशी असणारे त्यांचे संबंध हे त्यांनी दाखवून दिले. इतका मोठा ही मोठी घटना म्हणा आमच्यासाठी या सर्वांसाठी दुःखद घटना आहे की कशी भरून काढता येईल छत्रपती घराण्याला सुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा. एक सौम्य, एक सभ्य, एक आदर्शवत नेतृत्व हे आमच्यातून गेलं आहे हे मला या प्रसंगी मला सांगायचं आहे. मी परत एकदा संभाजी छत्रपती आणि छत्रपती घराण्याच्या वतीनं सुद्धा मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आणि पी एन हे म्हणजे हे एकत्र दोन्ही आणि नरकेश आहे छान तिन्ही माणसं एकत्र असताना हे तिन्ही माणसं हे पकडून त्यांची दोष नाही. कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे आज ही भविष्यामध्ये महाडिक निश्चितपणाने त्यांच्या मुलासाठी महाडिक निश्चित प्रमाणात पी एन कडे जे प्रेम केलं तेच मुलावरती महाडिक प्रेम करेल हे निश्चित कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला मी दाखवून दिले.